महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वी योजनांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर जिल्हा प्रशासन आणि आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल सोबतच जनतेचे अभिनंदन केले आहे. पुढील वर्षी रामटेक येथे 22 जानेवारी रोजी राम महोत्सवाला उपस्थित राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत रामटेक येथे सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा पाठविल्या आहे. महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असं राज्य आहे. अनेक कलांचा संगम असलेल्या या राज्यातील कला लुप्त होऊ नये, त्याचं जतन व्हावं आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या या महासंस्कृती महोत्सवाचा प्रारंभ प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या रामटेकपासून करण्यात आला. आमदार आशिष जयस्वाल आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरित्या या महोत्सवाचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो. अयोध्येत नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होत असताना रामनगरी रामटेकमध्ये हा महोत्सव होणं हा दुग्ध शर्करा योग आहे. मला महोत्सवाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती, पण व्यस्त कार्यक्रमामुळे शक्य झालं नाही. पुढील वर्षी 22 जानेवारीला राम उत्सवासाठी नक्की येईन अशी ग्वाही देतो आणि महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल रामटेकवासियांचे आभार मानतो. जय श्रीराम. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये 30 जानेवारी कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाड्यामध्ये विविध प्रकारचे आरोग्य शिक्षण उपक्रम विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. यामध्ये रन फ्रॉम लेपर्सी मॅरेथॉनचे आयोजन फ्रीडम पार्क येथे करण्यात आले आहे. मॅरेथॉनमध्ये 3 वयोगट असणार आहे. 18 ते 30 वयोगट, 30 ते 45 वर्ष वयोगट आणि 45 पेक्षा जास्त वयोगट असणार आहे. यात स्त्री पुरुषांचा समावेश असणार असून मॅरेथॉन दौडमधील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा यांनी दिली आहे. शंखनाद न्यूजसाठी. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाची सुरुवात आजपासून झाली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 4,42,896 घरातील 22,14,485 लोकसंख्या तपासली जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने नेमून दिलेल्या सूचनांनुसार हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी या संदर्भातील आदेश दिल्यानंतर आजपासून 13 तालुक्यांमध्ये तपासणीला सुरुवात झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये निर्धारित लोकसंख्येची तपासणी करण्यासाठी 6,678 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे. नागपूर महानगर क्षेत्रासाठी 27,634 घरांची संख्या असून 24,05,656 लोकसंख्येसाठी 7,055 प्रगणक ही तपासणी करणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणालाही लवकरच सुरुवात होणार आहे. नागपूर विभागातील लोकसंख्या एकूण 1,17,53,000 आहे. या लोकसंख्येसाठी 29,042 प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याधाम येथे 22 जानेवारीला झालेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना समारोह प्रित्यर्थ त्याच दिवशी आनंद उत्सव श्री सिद्धारूढ शिवमंदिर रामनगर नागपूर येथे साजरा करण्यात आला.
रामभक्त कल्पना अडकिनी यांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान व वानर सेना हे पात्रधारी विद्यार्थी घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात पालखी, श्रीराम प्रतिमेचे पूजन, दीपोत्सव, श्रीराम रक्षा स्त्रोत पठन, श्री हनुमान चालीसाचे सामूहिक पठन व श्री सिद्धारूढ कथामृत पारायण, मठाधिपती शिवशंकर स्वामीजींचे संबोधन, आरती व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री भाऊराव बिरेवार यांच्याद्वारे हे आयोजन करण्यात आले होते. तर या प्रसंगी सर्व भक्तांनी उपस्थित राहून आनंद उत्सवात सहभाग नोंदविला. शंखनाद न्यूज सिटी ब्युरो रिपोर्ट. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.